सार्वजनिक जीवनातील पस्तीस वर्ष जनसामान्यांच्या हितासाठी खर्च केलेत पुन्हा एकदा जनसेवेसाठी संधी द्या विकासाचं आदर्श मॉडेल कसं असतं हे करवीर मतदारसंघात दाखवून देतो असं भावनिक आवाहन पी एन पाटील यांनी केलं विद्यमान आमदारांनी केवळ जाहिरातबाजी केली युती सरकारनं जनतेची फसवणूक केली पण आता करवीरमध्ये आणि राज्यातही परिवर्तन अटळ असल्याचं पी एन पाटील म्हणाले करवीर तालुक्यातील शिए इथं आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते शिए इथं पी एन पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली काँग्रेसचे उमेदवार असलेल्या पी एन पाटील यांना वाढता जनाधार आहे हे सभेला जमलेल्या गर्दीवरून स्पष्ट झालंय या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दत्ता गाडवे होते यावेळी बोलताना पी एन पाटील यांनी करवीर मतदारसंघातील गेल्या दहा वर्षातील समस्यांचा पाढा वाचला विद्यमान आमदार केवळ जाहिरातबाजी करण्यात गुंग आहेत सार्वजनिक जीवनात वावरत असताना सामान्य माणसाला ताकद देऊन उभं करण्याचं काम आपण आयुष्यभर केलंय असं सांगून सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना मदतीचा हात दिल्याचं पीएन पाटील यांनी सांगितलं शेकडो तरुणांना नोकरी दिली पण कधीही गाजावाजा केला नाही असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात करवीरमध्ये विकासाचा पत्ताच नाही त्यामुळे करवीर मतदारसंघाच्या सेवेसाठी संधी द्या असं पाटील यांनी सांगितलं अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस बाजीराव खाडे यांनीही पी एन पाटील हेच यापुढचे आमदार असतील असं सांगितलं विद्यमान आमदार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून नोकरी आणि कुंभीच्या संचालक पदाचं गाजर दाखवून ते तरुणांची फसवाफसवी करत आहेत असा दावा खाडे यांनी केला सौगले यांनी शिए परिसरातील खाण व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या पी एन यान पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे खाण मालकांना मोठा दिलासा मिळाला असून त्याची उतराई मतदानातून करू असं सांगितलं तर जनसुराज्य पक्षाचे प्रकाश देसाई यांनी आमदार नरके यांना घरी बसवण्याची हीच वेळ असल्याचं सांगितलं यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सर्जराव काशीद जयसिंग पाटील पांडुरंग पाटील शिवाजी गाडवे नितीन जाधव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विक्रम पाटील दत्ता गाडवे यांची भाषण या सभेला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे बी एच पाटील शंकरराव पाटील नामदेवराव कांबळे बाबासाहेब पाटील भुयेकर बळवंत पाटील विलास पाटील विलास जाधव एनडी पाटील विलास गुरव आर ए पाटील किरण जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते